मराठा आंदोलक मनोज दरंगे यांना राज्य सरकारनं झेडपलं सुरक्षा द्यावी यासाठी मराठा समाज बांधवांचं आंदोलन. मागील वर्षभरापासून मनोज दरंगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच दरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्थळी म्हणजे अंतरवली सराटी आणि त्यांच्या राहते गाव मातुरी या ठिकाणी ड्रोनद्वारे पाहणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोज दरंगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मराठा बांधवांकडून करण्यात येतोय. सरकारने लवकरात लवकर दरंगे पाटील यांना झेडपलं सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आज छत्रपती संभाजीनगर शहरातील केम्ब्रिज चौक येथे मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज दरंगे यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्व जबाबदारी राज्य सरकारची राहील. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, एक मराठा लाख मराठा. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिजाऊ चौकात, केम्ब्रिज चौकात, छत्रपती संभाजीनगरमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या रास्ता रोकोची आमची एकच प्रमुख मागणी होती, मराठ्यांचे सरसेनापती, मराठा आरक्षणाचे संघर्षोद्धा माननीय श्री मनोज दरंगे पाटील यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे. ते ज्या ठिकाणी विश्राम करतात, आराम करतात, त्या ठिकाणी रात्री मध्यरात्री ड्रोनद्वारे घिरट्या मारतात, त्यांच्या जीवाला जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या राज्य सरकार आमची आचार रास्ता रोकोच्या निमित्ताने एकच मागणी आहे, तात्काळ मनोज दादा दरंगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी. जर दादा जीवाला काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्व जबाबदारी या राज्य सरकारची राहील. तात्काळ दादाला झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.